अक्कलकोटच्या विविध प्रश्नी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. राज्याचं हिवाळी अधिवेशन नुकतंच नागपूर इथं सुरू असून या ठिकाणी राज्यभरातील आमदार आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यास सभागृहात मुद्दे उपस्थित करत आहेत. दरम्यान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोटच्या एकरूप उपसा सिंचन, तीर्थक्षेत्र, रस्ते आदी प्रश्नांसंदर्भात सभागृहात मुद्दे मांडत याकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. या प्रसंगी सभागृहात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काय मुद्दे मांडलेत ते आपण पाहूयात. अध्यक्ष महोदय, मला खेद वाटतं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये तीर्थक्षेत्र विकासाचा उल्लेख कुठे नाहीये. माझा मतदारसंघ अक्कलकोट मतदारसंघ आहे. अध्यक्ष महोदय, शिर्डी शेगाव नंतर मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळातील कुठलं तीर्थक्षेत्र विकसित होत असेल तर ते अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं तीर्थक्षेत्र. आणि शिर्डी शेगावच्या तुलनेत अक्कलकोटचा म्हणावा तसा विकास झाला नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा टॅलेंट म्हणून सतत अक्कलकोट मतदारसंघावर अन्याय होत आला. मागच्या 5 वर्षात या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अर्थमंत्री माननीय तत्कालीन सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, मोठ्या प्रमाणात अक्कलकोटसाठी विकास निधी त्यांनी दिलेला आहे. पण तेवढ्यावर न थांबता अध्यक्ष महोदय, आत्ता अक्कलकोटमध्ये राज्यभरातील भक्तगण येण्याचा, या देशातून असतील परदेशातील खूप मोठ्या प्रमाणात भक्तांचे येण्याचे प्रमाण आहे. लाखो भाविक या ठिकाणी येतात. सध्याचे जे साधन सामुग्री आहे त्यात खूप मोठ्या प्रमाणावर ताण येतो. अध्यक्ष महोदय, या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास म्हणून खूप मोठ्या प्रमाणात निधी देणं गरजेचं आहे.